नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पहिलं प्रकरण आपलं कंप्लीट झालं आहे, त्याची स्वाध्यायसुद्धा मी टाकलेली आहे. त्यामुळे आपण जे काही आता सेकंड प्रकरण आहे सहकारचं, तर ते सुरू करणार आहेत. सहकारी संस्थेच्या सचिवांचं पत्रव्यवहार, या संपूर्ण प्रकरणामध्ये फक्त पत्रव्यवहार दिलेले आहे आणि ते पत्रव्यवहार कोणाकोणासोबत दिले आहे तेसुद्धा आपल्याला डिस्क्रिप्शन देण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम हे तुमच्यासमोर जे काही आता पत्र दिसत आहे, तर हे एक डेमो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. आता जसं सचिवांचे पत्रव्यवहार प्रत्येक व्यक्तींशी असते जे संस्थेशी रिलेटेड करतात. जसे आता सचिवांचे पत्रव्यवहार यामध्ये सभासदांसोबत त्यांचे पत्रव्यवहार असतात, संचालकांसोबत असतात, व्यवस्थापन समितीसोबत असतात, निबंधकासोबत असतात. तर हे संपूर्ण जे काही पत्रव्यवहार आहे हे आपल्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये बघायचे आहे. फक्त डिफरन्स असा असतील की आतापर्यंत जे काही आपण प्रकरण डिस्कस केलेले आहे आणि त्यानंतर जे काही स्वाध्याय आपण सॉल्व केलेले आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे हे जे काही प्रकरण आपण या व्हिडिओमध्ये सुरुवात करत आहे, तर सर्वप्रथम आपण काय करूया, सर्वप्रथम स्वाध्याय घेऊया आणि स्वाध्यायानुसार या संपूर्ण प्रकरणाला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तुमच्यासमोर एक डेमो देण्यात आलेला आहे. हा एक पत्रव्यवहाराचा डेमो आहे, सिंपल आहे. सर्व जे काही तुम्ही आता तुमच्यासमोर जे काही आता सहकारी संस्थेमध्ये ज्यांच्यासोबतही पत्रव्यवहार करायचे आहे, जसे संचालकांसोबत पत्रव्यवहार करायचा आहे, सभासदांसोबत पत्रव्यवहार करायचे आहे, डेमो एकच राहतील, फक्त त्याचा विषय बदलतील, अर्जदार बदलतील किंवा संदर्भ बदलतील किंवा यामध्ये संस्थेचे नाव बदलतील. आता तुमची जर एक्झाम असेल आणि एक्झाममध्ये जर तुम्हाला प्रश्न विचारले गेले आणि एक्झाममध्ये कसं विचारल्या जातील, काही मायने देण्यात येतील तुम्हाला की कोणत्या संस्थेबाबत आणि कोणत्या सभासदाबाबत तुम्हाला पत्रव्यवहार करायचा आहे, ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला फक्त ॲड करायचे. हा पत्रव्यवहारचा डेमो आहे. जसं आता इथे दिनांक देण्यात आलेला आहे, दिनांक इथे जावा क्रमांक, अंतर्गत पत्ता, नाव, हुद्दा, पत्ता, तर हे संपूर्ण आपल्याला ॲड करावे लागणार आहे. डेमो आपल्यासमोर देण्यात आलेला आहे, सिम्पल आहे, संपूर्ण इथेच आहे, या पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे, संपूर्ण या प्रकरणामध्ये. फक्त आपल्याला काय करायचं, समजा नाव चेंज करायचे आहे, समजा संस्था दुसरी असेल तर त्या संस्थेचं नाव इथे आपल्याला चेंज करून टाकायचं आहे, दिनांक चेंज करायची आहे, विषय चेंज करायचा आहे, पत्रव्यवहाराचा मुद्दा, आणि जे काही तुम्ही अभिवादनमध्ये लिहिसान म्हणजे जे महोदयमध्ये लिहिसान, तर ते संपूर्ण जे काय ते एकच राहतील. सौजन्य समारोप करावे लागणार आहे आणि इथं स्वाक्षरी करायची आहे. सहपत्रक असेल तर सहपत्रक, म्हणजे जर समजा सभासदासाठी तो त्याची जर निवड करायची असेल, सभासदकाच्या निवडाबाबत जर पत्र असेल तर तो त्याचे सहपत्रक म्हणजे डॉक्युमेंट्स वगैरे तिथं ॲड करतील, आणि अशा प्रकारचे जे काय ते. तर हा संपूर्ण जो काही डेमो आपण बघितला आहे, तर आता हे आपण प्रॅक्टिकल स्वाध्यायामार्फत बघूया. तर या संपूर्ण स्वाध्यायामध्ये जवळपास 16 प्रश्न देण्यात आलेले आहे, म्हणजे 16 पत्र देण्यात आलेले आहे. ते 16ही पत्र आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस करावे लागणार आहे. पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे मी चांगल्या प्रकारे तुम्हाला हे जे काही पत्र आहे तर ते समजून सांगण्यासाठी 2 पत्र चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगणार आहे. जसे सहकारी संस्थेचे सभासद मंजूर करण्याचे पत्र आणि नामंजूर करण्याचे पत्र, यावर संपूर्ण जे काही पत्रव्यवहार आहे ते डिपेंड करते. आणि हे संपूर्ण पत्रव्यवहार सचिवांचे आहे, त्यामुळे तुम्ही बरोबर लक्षात घेऊन हे संपूर्ण व्हिडिओ पहा. आता थोडीशी माहिती आपण यांची बी घेऊन घेऊया, प्रस्तावना म्हणजे टोटल, म्हणजे तुम्हाला पूर्ण समजून जातील की सहकारी संस्थेचा जो काही सचिव आहे हा संस्थेचा दैनंदिन कामकाजातील अत्यंत महत्त्वाचा पदाधिकारी असतो, म्हणजे हा प्रशासकीय काम पाहिल्यासारखं पाहतो. तुम्ही बघितले असेल की जे काही भारताचे पंतप्रधान आहे हे प्रशासकीय काम करतात, ठीक आहे, परंतु यांच्यासोबत कोणकोण असतात, त्यांचे सचिव असतात. PMO तुम्ही नाव ऐकलं असेल, PMO म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफिस, ठीक आहे. तर PMOमध्ये एक सचिव असते आणि ते खूप महत्त्वपूर्ण एक पदाधिकारी असतात. ते त्यांच्या मार्गाने म्हणजे ते असे त्यांच्यानुसार जे काही पंतप्रधानांना काय करत असतात ते सल्ला देत असतात. तर सेम काय करत असतात हे सचिव, काय करत असतात संस्थेचे, ते अध्यक्षांना सल्ला देत असतात कोणत्या प्रकारे काम करायचे, कोणत्या प्रकारे हे करायचे. मग म्हणून हा जो काही सचिव पद आहे हे, तर हे एक महत्त्वपूर्ण पदाधिकारी आहे संस्थेचे. मग संस्थेची असो की कोणत्याही कंपनीची असो, सचिव हा कोणत्याही कंपनीचा असो, कोणत्याही संस्थेचा असो, गव्हर्नमेंट अधिकारी असो, तर ते एक महत्त्वाची पद आहे. त्यानंतर पाहूया, संस्थेच्या महत्त्वाचा पदाधिकारी म्हणून सचिवाला अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात. त्याला संस्थेचे हिशेब व पत्रव्यवहार हा काळजीपूर्वक पाहावा लागतो.
सहकारी संस्था ही एक व्यावसायिक संस्था असल्याने तिचे यश, संस्थेचा हिशोब व पत्रव्यवहारची संपूर्ण जबाबदारी जी काय आहे तर ते सचिवांवर असते, म्हणजे हिशोब आणि पत्रव्यवहारांची. ठीक आहे, एवढं लक्षातच आलं तुम्हाला. आता हे संपूर्ण प्रकरण पत्रव्यवहाराशीच रिलेटेड आहे, म्हणून मी आता बाकी तुमच्याशी काही वेळ वाया न घालता आपण पत्रव्यवहाराकडे वळूया. ठीक आहे, आता पत्रव्यवहार आहे, टोटल 9 प्रकारचे सभासदांबाबत पत्रव्यवहार आहे. एक आहे सदस्यत्व मंजुरीचे पत्र, सभासद नामंजुरीचे पत्र, भाग हस्तांतरणाचे प्रश्न पत्र. हे संपूर्ण 3 काय आहेत त्या प्रश्नामध्ये देण्यात आलेले आहे. त्यानंतर सुद्धा आपण पत्र बघूया, जसे कर्ज मंजुरीची बाबतचे पत्र, कर्ज थक बाकी संदर्भात असलेले पत्र, पहिली सर्वसाधारण मंडळ सभेची सूचना व कार्य, कार्यक्रम पत्रिका म्हणजे जे समजा जर कोणती सभा जर घ्यायची असली तर त्यांना एक कार्यक्रम पत्रिका द्यायची असते, म्हणजे प्रत्येक सभासदांना की या दिवशी मंडळाची सभा आहे. त्यानंतर हे संपूर्ण जे काही आपण लाभांश वाटप संबंधीचा पत्रव्यवहार ते हे संपूर्ण पाहूया, परंतु जे काही स्वाध्यायामध्ये आता प्रश्न 3 दिलेले आहे तर ते आपण डिस्कस करून घेऊया. आता सर्वप्रथम पहिला जो काही ऑप्शन देण्यात आलेला आहे सभासत्व मंजुरीचे पत्र, आणि याचबाबत आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता यामध्ये सर्वप्रथम हा जो का महिना आहे हे आहे ते कारखाना, ज्या कारखान्यामध्ये त्याने पत्र केलेलं आहे कशासाठी, मंजुरीसाठी. पण आता आपल्याला आपण एक संस्था आहे असं अजून करूया, आणि आपल्याला आता एक व्यक्तीने अर्ज केलेला आहे कशासाठी, सभासत्वासाठी म्हणजे मेंबरशिपसाठी, तर आपल्याला त्याला मंजुरी द्यायची आहे. ठीक आहे, आता हे मंजुरीचे पत्र आहे म्हणजे आपल्याला मंजुरी द्यायची. आपली कंपनी कोणती आहे, यशवंत सहकारी साखर कारखाना मर्यादित, आणि हे संपूर्ण पत्ता देण्यात आला आहे. जर तुम्हाला प्रश्नामध्ये संपूर्ण पत्ता जर देण्यात आला तर तो पत्ता अशा प्रकारे मेन्शन करायचा प्रश्नामध्ये जर तुम्हाला दिलं असेल, तर नसेल तर मग तुम्ही आपल्याच मनाने कोणत्याही प्रकारचे सहकारी संस्था, यशवंत सहकारी संस्था, अमुक ABC सहकारी साखर कारखाना, XYZ कोणताही तुम्ही टाकू शकता, पन्हाळा, कोल्हापूर, पुणे, नागपूर, हे संपूर्ण जे काही ईमेल कोणताही फेक टाकू शकता, म्हणजे तुमचा व्हॅलिड कोणताही ईमेल ID ते टाकायचं नाही, कारण की पत्रव्यवहार आपण फक्त एक्झामचे रिलेट करत आहे, त्यामुळे कोणताही असा yashwant@gmail.com, abc@gmail.com, kbc@gmail.com कोणताही ईमेल इथे ॲड करायचा. जिल्हा जर कोणता कोल्हापूर असेल, पुणे असेल, तर त्याचा पिनकोड इथे लिहायचा. तर हे संपूर्ण पत्त्याचा आता वरचा आपला महिना बघितलेला. यानंतर इथं जे उजव्या बाजूने आता तुम्ही बसले आहे त्याच्या उजव्या बाजूने इथे दिनांक करायची आहे, म्हणजे एक ओळ सोडायची आहे. एक ओळ सोडल्यानंतर त्यासमोर एक तर दिनांक आहे, आणि एक ओळ जी आपण वरती सोडलेली आहे, त्या ओळीच्या सरळ लाईनीमध्ये ते दूरध्वनी क्रमांक लिहायचा, कोणताही दूरध्वनी क्रमांक लिहायचा. आता हा एक कोल्हापूरच्या रिलेटेड आहे, कोल्हापूरचा हा पिनकोड देण्यात आलेला आहे 0 23 20. तुम्ही जर पुण्याची असेल, मुंबईची असेल, कुठचेही असेल, सांगली, सातारा, मराठवाड्याची असतील, विदर्भात असेल, तर आपल्या जिल्ह्याचा इथं जिल्ह्याचा महिना करायचा, तिथं पिनकोड टाकायचा, जिल्ह्याचा जो काही दूरध्वनी कोड आहे तो टाकायचा, आणि त्याच्यानंतर कोणताही नंबर टाकून द्यायचा. ठीक आहे, मग इथं जावक क्रमांक, कोणताही जावक क्रमांक लिहायचा. कसं जावक क्रमांक म्हणजे असं असते की आता हे कंपनी आहे तुमची. ठीक आहे, हे तुमची कंपनी आहे, या कंपन्यातून जेवढे बी पत्रव्यवहार होत आहे त्याचा क्रमांक हे इथं लिहिला जातो. ठीक आहे, हा 05 जो आहे ना, हा 05 आहे. हा 05 म्हणजे तुम्ही लिहिलेले पत्र क्रमांक. आता सचिवांचा समजा हा जावा क्रमांक 5व्या क्रमांकाचा पत्र होता, म्हणून त्यांनी काय केले, 05 केले 2019, म्हणजे 2019 आहे, तुम्ही 2020 करू शकता. ठीक आहे, त्यानंतर प्रति करायचं आहे, प्रतीनंतर जे ज्याला तुम्हाला पत्र पाठवायचं आहे, म्हणजे तेजस विष्णू देवरे याने काय केले, ते अर्ज लिहिला होता कशासाठी, सदस्यत्वासाठी. तर हा कुठचा आहे, खडकेवाडी, तालुका पन्हाळा आणि जिल्हा कोल्हापूर. आता सहकारी संस्था कायदा काय सांगते की जो सदस्य म्हणजे त्या संस्थेचा सदस्य होण्यासाठी इच्छुक असेल तर तो त्याच क्षेत्रातला असला पाहिजे ज्या क्षेत्रामध्ये सहकारी संस्था स्थापित आहे, अन्यथा काय होतील, जे काही म्हणजे पत्रव्यवहाराचा मंजुरीचे आहे तर ते त्यामध्ये नामंजुरीसुद्धा देऊ शकते. आता तो तिथं तो कुठचा आहे पत्रव्यवहार, म्हणजे ती जी कंपनी आहे, जी काही सहकारी संस्था आहे ते कोल्हापूरची आहे, आणि हा सुद्धा कोल्हापूरचा आहे, त्यामुळे ही मंजुरी देण्यास एक चांगलं उदाहरणसुद्धा असू शकते. त्यानंतर विषय आहे सभासदत्व मंजुरीबाबत.
संदर्भ लिहायचा आहे की ज्या वेळ संदर्भामध्ये काय लिहायचा की हे जे काही व्यक्ती आहे या व्यक्तीने काय केलेलं आहे, एक पत्र लिहिलं आहे सभासत्वासाठी म्हणजे मेंबरशिपसाठी. तर या मेंबरशिपमध्ये लिहिले जो काही पत्र होता म्हणजे या संस्थेमध्ये, कोणत्या संस्थेमध्ये, या यशवंत सहकारी संस्थेमध्ये त्याने जे काही पत्र लिहिले होते त्या पत्रामधला संपूर्ण जे काही आराखडा आपल्याला संदर्भामध्ये लिहायचा आहे. म्हणजे 6 एप्रिल 2019 रोजी याने काय केले होते, अर्ज लिहिले होते. अर्ज क्रमांक काय होता, 270, म्हणजे ज्या 270 नुसार त्याने 6 एप्रिल 2019 रोजी त्याने काय केलं होतं, पत्र लिहिलं होते. आणि कंपनीकडून पत्र कधी लिहिण्यात आलेलं आहे, 16 जून, म्हणजे एप्रिल मे जून म्हणजे 3 महिन्याच्या आत हे पत्र मंजुरीसाठी पाठवण्यात आलेलं आहे. कोणाला, सभासत्वासाठी. ही जी दिनांक आहे, हे जे तुमच्यासमोर दिनांक दिसत आहे हे कंपनीकडून पाठवण्यात आलेले दिनांक आहे. आणि हे जे दिनांक आहे 6 एप्रिल, हे त्या व्यक्तीने पत्र लिहिलेलं आहे ज्यावेळेस त्याने अर्ज म्हणजे कंपनीसाठी केला होता. आता तुम्हाला समजलं असं मी काय बोलत आहे. तर त्यानंतर महोदयमध्ये लिहायचा, हा आदर असते एक प्रकारचा त्या कंपनीशिवाय. कंपनी काय करत आहे, त्या व्यक्तीला एक पत्र लिहित आहेत आणि इथून एक महत्त्वाचा आराखडा लिहून सांगत आहे की साखर कारखान्यास सभासत्वासाठी आपण केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपण कळवण्यात येते की 28 मे 2019 रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेत आपला सभासत्वाचा अर्ज मंजूर करण्यात आला असून आपण दिनांक 28 मे 2019 पासून कारखान्याचे सभासत्व देण्यात आलेले आहे. म्हणजे आता हे मेंबर्स कंप्लीट झालेले आहे, आता त्यांना सांगण्यात आलेले आहे. साखर कारखान्याच्या भागांसाठी आपण भक्कम 5000 रुपये हे रक्कम म्हणजे हे पत्र मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत मुदतीत कारखान्याच्या मध्यंतरी कार्यालयात भरण्यात यावी, त्यानंतर तुम्हाला भाग दाखल मिळू शकेल. म्हणजे कसं आहे, आता त्यांनी काय केलेलं आहे, पत्र लिहिलेलं आहे आणि कंपनीकडून एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर 15 दिवसाच्या आत तुम्ही हे भाग 5000 रुपयाची खरेदी करा, तेव्हा तुमची जी काही मेंबरशिप आहे ते कंप्लीट होऊन जातील. आणि ते लिहितील आपला विश्वासू. आता हा विश्वासू कोण असेल, कंपनीचा सचिव, ठीक आहे, म्हणजे RS पाटील, कोणताही पाटील, तुम्ही तुमचे नाव लिहू शकता किंवा कोणते पण जे तुम्हाला क्वेश्चनमध्ये देण्यात आलेलं आहे. आता हे तुम्हाला मंजुरीबाबत संपूर्ण समजलंच असेल, जर नसेल समजले तर हा व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करून तुम्ही ते ऐकू शकता. आता त्यानंतर पाहूया आपण सदस्यत्व नामंजुरीबाबतचे, सेम तसंच आहे, फक्त यामध्ये थोडा पत्ता चेंज करण्यात आलेला आहे. यामध्ये श्री गणेश सहकारी पतसंस्था मर्यादित देण्यात आलेला आहे संपूर्ण त्याचा पत्ता आणि हा ईमेल. आता मी त्यावेळेस yashwant@gmail.com होता, इथं ganesh@gmail.com आहे. तुम्ही कोणते टाकू शकता, रमेश, सुरेश, अभिमन्यू, जे तुमचे नाव असेल किंवा तुमचे नाव नसेल तर दुसरं ABC कोणत्याही प्रकारचं तुम्ही पत्रामध्ये मेन्शन करू शकता, किंवा तुमच्या मित्राची सुद्धा ईमेल, फेक ईमेल तुम्ही इथे ॲड करायचा. त्याच्यानंतर हे दोन प्रकारचे दूरध्वनी क्रमांक आणि जावक क्रमांक मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या क्रमांकाचे जे काही जावक आहेत त्याच्याच बरोबर लाईनीमध्ये, लाईनमध्ये म्हणजे त्याच्या खालच्या लाईनमध्ये एक इकडे दिनांक लिहायची आहे. आणि ते वरचा जो पत्र मी तुम्हाला समजून सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा तसंच करायचं आहे. हे समोरचे जे काही दोन आहे हे वरती करायचे आणि या दोघाच्या खाली इथे असा पत्राचे दिनांक लिहायची. त्यानंतर इकडे पत्र प्रतीमध्ये पूर्ण संपूर्ण पत्ता ज्या व्यक्तीला नामंजूर करायची आहे, ज्या व्यक्तीने पत्रव्यवहार केलेला आहे आणि कंपनीला वाटला तो आपल्याला मंजूर करण्यासाठी नाही आहे तर त्याने नामंजुरीसाठी हे पत्र कंपनीकडून सचिवाने पाठवण्यात आलेले आहे. त्यानंतर पाहूया विषय. खूप फास्ट होत असेल तर मला कमेंट्समध्ये येऊन सांगा की मी खूप फास्ट तुम्हाला समजून सांगतो, किंवा तुम्हाला समजत नसेल तर. त्यानंतर विषय पाहूया, विषयामध्ये आहे सभासत्व नामंजुरीसाठी. त्यामध्ये पहिल्या पत्रामध्ये काय होते, सभासदत्व मंजुरीसाठी, आता यामध्ये नामंजुरीसाठी त्याने पत्र लिहिला होता. कोणी, त्या व्यक्तीने अर्जासाठी, त्या व्यक्तीचा संपूर्ण आराखडा त्या व्यक्तीने पत्र लिहिला होता. अर्ज क्रमांक 101 20 एप्रिल 2019 रोजी. आणि कंपनी कधी पाठवलेला पत्र, कंपनीने त्या व्यक्तीला 10 मे रोजी म्हणजे 1 महिन्याच्या दरम्यान त्याने म्हणजे कंपनीने एक सुचवलेले आहे की तुम्ही या कंपनीचे मेंबरशिप होऊ शकत नाही. आता त्यासाठी काही कारण असते तर ते कारण या महोदयामध्ये त्यांनी सांगितलेले आहे की सहकारी संस्थेच्या सभासत्वासाठी आपण केलेल्या अर्जाच्या संदर्भात आपणास कळवण्यात येते की 2 मे 2019 रोजी झालेल्या व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये आपल्या अर्जावर विचार होऊन
सदर अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे. श्री आता तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की जे तुम्हाला सभासदत्वाचं जे काही आहे तो व्हिडिओ त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जेव्हा सभासदासाठी कुणी अर्ज केला जाते तर त्या अर्जावर मंजुरी किंवा नामंजुरीसाठी एक सभा भरवली जाते आणि त्याचमध्ये संपूर्ण जे काही ते निर्णय घेतले जाते, कोणाला मंजूर केले जाते तर कोणाला नामंजूर केले जाते. समजा जर सभेच्या आधी 100 जर डॉक्युमेंट्स आले, 100 जर अर्ज आले असेल तर 100 पैकी 50 जणांना मंजूर केले जाते किंवा 50 जणांना नामंजूर केले जाते, किंवा असंही होऊ शकते की 100 जणांना मंजूर केले जाते किंवा 100 जणांना नामंजूरसुद्धा केले जाते. म्हणजे या सभेमध्ये विचार करण्यात आला होता की तुमचा जो काही अर्ज आहे तो नामंजूर करण्यात आलेला आहे. श्री गणेश सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या व्यक्तींनाच पतसंस्थेचा सभासद होता येते. आता इथे त्याने कारण दिलेले आहे की सहकारी संस्थेच्या पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या व्यक्तींनाच, म्हणजे हे कार्यक्षेत्रामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं कार्यक्षेत्र हे कार्यक्षेत्राच्या बाहेर असेल म्हणून यांना काय केलेले आहे, रिजेक्ट करण्यात आलेले आहे. जसं आता सचिन गोविंद जाधव हे शिवाजी रोड आंबेगाव येथे राहते आणि जे काही पतसंस्था आहे ते खेडमध्ये आहे, पुण्यामध्येच आहे परंतु हे क्षेत्र बहुतेक दूर असेल म्हणून त्यांच्यासाठी ते त्यांना नामंजूर करण्यात आलेले आहे. म्हणून त्यांनी कारण सांगितलेले आहे की श्री गणेश सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या व्यक्तींनाच पतसंस्थेचे सभासद होता येते. पतसंस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार, म्हणजे जे काही नियम दिलेले आहे सहकारी संस्था कायदा 1960 जे काही पोटनियम देण्यात आलेले आहे त्या तरतुदीनुसार आपण श्री गणेश सहकारी पतसंस्थेच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी नसल्याने आपण पतसंस्थेचे सभासद करता येत नाही याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहे. आणि समजा जर तुम्ही या महोदयामध्ये असेल आणि नामंजूर करायची असेल तर हे थोडा हा मायना लिहिणे गरजेचे आहे ज्यामुळे तुमचे मार्क्स आणखीन वाढतील. दिलगिरी व्यक्त म्हणजे कंपनीकडून म्हणजे एक प्रकारची क्षमा मागणे अशा प्रकारचं असते. त्यानंतर इथे शेवटच्या याच्यामध्ये दिलेलं आहे की आपण भागासाठी भरलेले 500 रुपये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा टिळक रोड खेड यामध्ये काढलेला धनादेशने परत पाठवत आहे. म्हणजे त्याने जे काही पैसे भरले होते तर त्याने हा जो धनादेश क्रमांक आहे या धनादेश क्रमांकाने हे 500 रुपये पुन्हा त्याच्याकडे रिटर्न वापस केलेले आहे जे त्याने भरले होते. मग यामध्ये जो काही सचिव आहे त्याचे नाव, त्याची सही आणि आपला विश्वासू हे संपूर्ण जसं कम्प्लीट करायचं व्यवस्थापन समितीच्या आदेशानुसार. आता तुम्हाला नामंजुरी समजलेलं आहे आणि मंजुरी समजलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपलं जे काही पहिला पत्र आणि दुसरं पत्र आपण बघितलेलं आहे त्यानंतरचे जे काही तिसरं पत्र आहे तर ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया, कारण हे जे काही व्हिडिओ आहे खूप मोठा झालेला आहे. तर जे बाकीचे जे काही आपले 16 होते तर त्यानंतरचे जे काही 2-2 पत्र मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस करून सांगणारच आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. प्रत्येक पत्राचे जे काही आढावा आहे ते मी तुम्हाला देतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ इथेच आपण थांबून देतो आहे.